हाय फ्रेंड्स आपण रव्याचं उपीट नेहमीच खात आलो करत आलो परंतु तुम्ही चुरमुऱ्याचं कधी उपीट केलं आहे का जर नसेल केलं तर त्याची मी आज तुम्हाला कृती सांगते त्यानुसार तुम्ही ते उपीट एकदा नक्की करून बघा एकदम छान चवीचं आणि एकदम कोणालाही आवडणारं असं हे उपीट बनतं तर ते कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर चुरमुऱ्याचं उपीट बनवण्यासाठी मी येथे कढईमध्ये दीड चमचा तेल घेतलेलं आहे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते तेल यामध्ये आता मी मोहरीची फोडणी करून घेते यातच जिरे पण ॲड करते आणि मी एक तीन ते ती चार लसूण पाकळ्याची पेस्ट करून घेतली होती ती यामध्ये ॲड करते पेस्ट टाकल्यानंतर येथे मध्यम आकाराचा मी एक कांदा घेतला होता बारीक कट करून तो यामध्ये ॲड करते आणि हा आता आपण छान असा परतून घेऊयात थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतायचा हा कांदा तर हे बघा आता या कांद्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आपल्या चवीनुसार आणि आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचं प्रमाण आहे हे, हे बघा आणि यामध्ये लगेचच आपण टोमॅटो ॲड करूयात मध्यम आकाराचं एक टोमॅटो मी कट करून घेतलं होतं बारीक ते ॲड करते आणि हे पण छान असं परतून घ्यायचं खूपच पटकन होणारं आणि एकदम कमी साहित्यामध्ये होणारं असं हे उपीट आहे आणि खूपच छान पण लागतं हे लवकर परतावं यासाठी आपण याला एक पाच मिनिट झाकून ठेवूयात आणि हे परतेपर्यंत आपण चुरमुऱ्याची तयारी करून घेऊयात तर मी येथे चुरमुरे घेतलेले आहेत या पातील्यामध्ये पातील भरून घेतलेले आहेत हे चुरमुरे तुम्ही बघू शकता हे स्वच्छ मी निवडून घेतलेले आहेत चुरमुरे आता हे चुरमुरे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते या एक पातीले चुरमुऱ्याचे फक्त पाव पातील चुरमुरं होतं बारीक करून मिक्सरमध्ये तर हे बघा मी हे असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि या सगळ्या चुरमुऱ्याचे पाव पातीले चुरमुरे तयार झालेले आहेत हे बघा रव्यासारखं बारीक केलेलं आहे मी जसा रवा असतो आपला सेम त्या पद्धतीनं आणि आपल्या कांद्या आणि टोमॅटोला पण पाच मिनिट झालेले आहेत ते पण आता छान असं परतलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण टोमॅटो मऊ झालेला आहे आता हे आता आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट ॲड करूयात आपल्या आवडीनुसार मी येथे एक चमचा घेतले लाल तिखट यामध्येच थोडीशी हळद ॲड करूयात आपण आणि आता हे व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचं हे बघा हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये चुरमुऱ्याचा जो आपण रवा बारीक करून घेतला होता तो यामध्ये ॲड करायचा आणि व्यवस्थित असं चमच्याच्या सहाय्यानं हे सगळं एकजीव करून घ्यायचं हे बघा बारीक गॅस करून व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघा तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात यामध्ये आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात याला मिक्स होण्यासाठी एक दोन मिनिट वेळ लागतो कारण हे चुरमुरे पूर्ण कोरडे असतात त्यामुळे हे बघा असं हळूहळू आपण ते एकजीव करून घेऊयात आणि यामध्ये आपण थोडंसं हाताच्या सहाय्यानं असं सा पाणी शिंपडायचं हे बघा जास्त ओलं नाही करायचं फक्त हाताच्या सहाय्यानंच थोडंसं पाणी शिंपडायचं हे बघा फक्त अर्धा कप पाणी लागतं याला आता यावरती झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट याला वाफ आणूयात हे बघा दोन मिनिटांनंतर ते असं होतं तयार वाफेमुळे आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता आपलं हे उपीट व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि यावरती झाकण ठेवते म्हणजे आणखीन थोडंसं गरमीनं हे छान होतं तयार तर हे बघा असं आपलं चुरमुऱ्याचं उपीट तयार झालेलं आहे आता आपण यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात वरून हे उपीट गरम गरम खूप छान लागतं तर हे अशा पद्धतीचं थोडंसं वेगळं असं चुरमुऱ्याचं उपीट तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं तुम्हाला आवडलं का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या पी इन वन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद